ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी सायली वाडकर, ठाणे सिटी रिपोर्टर मध्ये आपले स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच. ठाणे महापालिका क्षेत्रात 2 दिवसात 1619 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83% इतके आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेद्वारे 27 गावांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या प्रत्यक्ष कामास गती. ठाणे जिल्ह्यातील MMR रिजनमध्ये 27 गावांमध्ये राबविणार केंद्र शासित पुरस्कृत अमृत योजना. तर कल्याण डोंबिवलीमध्ये केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना आले यश. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत 27 गावांकरिता पाणी पुरवठा योजना राबविली जाणार. यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत या भागांकरिता 33 जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पुरेशा दाबाने पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याची ही प्राथमिक माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत 7वा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात 12-15% वाढ होणार असून यामुळे पालिकेच्या तिजोरीवर वर्षाला 114.79 कोटी भार पडणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने करा साजरी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता यंदाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती सरकारी नियमावलीचे पालन करून साधेपणाने घरच्या घरी साजरी करा. डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मृतींना घरातूनच अभिवादन करा असे आवाहन नरेश म्हस्के व पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केले. कोरोनाच्या निर्बंधांचा शेअर रिक्षा चालकांना देखील फटका. रिक्षातून 2 प्रवाशांची मुभा असली तरीही विशेष करून शहर रिक्षा चालक त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड माझीवाड्यापर्यंत 2 प्रवासी रिक्षा भरून देणे आम्हाला कसे परवडेल असा सवाल रिक्षा चालक करत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील अनेक रिक्षा चालकांना धंदा परवडत नसल्याने रिक्षा बंद करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनचा पुन्हा एकदा विचार करा अशी व्यापारी संघटनांची मागणी. सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांचा आणि छोट्या दुकानदारांचा यास विरोध आहे. कारण यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक दुकानदार आधीपासूनच दुकानाचे भाडे, वीज बिल, मालमत्ता कर, इमारत मेंटेनन्सच्या खर्चाने हैराण झाले आहेत. उत्पन्न काहीही नाही पण खर्च मात्र वाढत असल्याने नक्की व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा नव्याने लॉकडाऊनचा विचार करण्याची मागणी ठाण्यातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा. एकीकडे रेमडेसिवीर हे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या औषधांचा तुटवडा असल्यास थेट मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन औषध प्रशासनाच्या ठाणे विभागामार्फत केले जात आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलमध्येच रेमडेसिवीर आउट ऑफ स्टॉक असल्याचे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. तरी सुद्धा तो तुटवडाच आहे. तो मी ठाणे महानगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करीन की लोकांमध्ये रेमडेसिवीरची खूप गरज आहे. त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे आणि एक रेमडेसिवीरची गरज कशा प्रकारे लागते याचं एक प्रबोधन काही डॉक्टरांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्हाला जे कळतं की रात्री 8 डॉक्टरांचा राऊंड होतो प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि 9-10 लोकांना रेमडेसिवीर लिहून दिलं जातं आणि मग 10 रेमडेसिवीर पाहिजे म्हणून लोक धावत सुटतात. सो जी काय लोक डॉक्टरांचा राऊंड जो रात्रीचा होतो 8-9 तो सकाळी झाला आणि लोकांना जर सकाळीच कळवलं गेलं की तुम्हाला रेमडेसिवीर लागणार आहेत तर मला असं वाटतं लोकांची धावपळ कमी होईल, लोकांमधली भीती कमी होईल. आणि एकाच वेळेला 6 रेमडेसिवीरची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी 2 डोस दिला जातो, नंतर 1-1 दिला जातो. सो माझं मत असं आहे की तुम्ही जर नीट प्रबोधन केलं, डॉक्टरांनी नीट लोकांना समजावून दिलं तर लोकांमध्ये जो पॅनिक होण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल. आणि आत्ता माझी विनंती आहे ठाणे महानगरपालिकेला किंवा महाराष्ट्र शासनाला की ठाणे शहरामध्ये रेमडेसिवीर कुठेच अवेलेबल नाही आहेत.
ते तात्काळ अवेलेबल करून द्या. लग्न समारंभ, बर्थडे पार्टीज, फॅमिली गेट टुगेदर, कॉर्पोरेट मीटिंग्स, कंपनी प्रोडक्ट प्रमोशन, एवढंच नव्हे तर फूड फेस्टिवल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी परफेक्ट असा हा सोहळा बँक्वेट हॉल. आजच संपर्क करा 9004610789. मुंब्रा परिसरातील व्यापारी देखील रस्त्यावर. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांविरोधात मुंब्रातील व्यापाऱ्यांनी काल रस्त्यावर येऊन आंदोलन केले. काही काळासाठी मुंब्रा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंब्रा पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांची समजूत काढल्याने त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. खारेगाव येथील कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करा. कळव्यातील प्रभाग समितीत दररोज 150 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांना ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत आहे. म्हणून खारेगाव येथील भूमिपुत्र मैदान या ठिकाणी असलेले समर्पित कोविड आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी मनसेचे सुशांत सूर्यराव यांनी केली आहे. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे गाडीला भीषण आग. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे गाडीला भीषण आग लागल्याची घटना काल घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित दाखल. आग विझवण्यात त्यांना आले यश. सुधाकर पतंगरावसह सायली वाडकर, ठाणे सिटी रिपोर्टर.